गणेश कारखान्याच्या पश्चिम बाजूला कारखान्याच्या आवारात साखर गोडाऊनच्या शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला दुपारी अडीचच्या सुमारास काल आग लागली गवत वाळलेले असल्यानं काही वेळेतच आगीनं उग्ररूप धारण केलं त्यामुळे आग झपाट्यानं पसरली आग लागल्याचं समजताच यंत्रणा तातडीनं सतर्क होऊन अग्निशमक यंत्रणेस पाचारण करण्यात आलं शिर्डी येथील साईबाबा संस्थान शिर्डी नगरपालिका राहता नगरपालिका तसेच विखे कारखान्याच्या अग्निशमन गाड्या काही वेळातच दाखल झाल्या आगीनं उग्ररूप धारण केल्यानं मोठ्या धूर परिसरात दिसू लागल्यानं काही काळ काळजीचं वातावरण दिसून येत होतं वाळलेल्या गवतात काही लाकडं पडलेली होती त्याबरोबर ऊस वाहण्यासाठी असणाऱ्या कालबाह्य झालेल्या दहा बारा टायर गाड्या या आगीच्या भक्षस्थानी सापडल्या वेळीच आग आटोक्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला आगीचं लोण साखर गोडाऊनच्या भिंतीपासून काही अंतरावर होतं आग विझवण्यात यंत्रणेला यश आलं अन्यथा गोडाऊनमध्ये असलेल्या साखरेचे उष्णतेने पाणी झाले असते कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ संचालक अॅडव्होकेट शिवराम गाडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे तसेच अन्य खाते प्रमुखांसह सुरक्षा विभागाचे कर्मचारी कामगारांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीच प्रयत्न केले विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक ढोणे आमदार विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच स्वीय सहाय्यक अरुण म्हस्के हेही संपर्कात होते उशिरापर्यंत गणेशची अग्निशमक पाणी मारत होती निघण्याचं काही थांबत नाही तोपर्यंत या अग्निशमन घटनास्थळी तळ ठोकला होता कारखाना मागील हंगामात बंद असल्यानं घटनास्थळी पावसाळ्यात गवत उगलेले होते ते वाळल्यानं आणि तेथे विजेचे खांब असल्यानं वीजवाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले असावे आणि त्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय न्यूज रिपोर्टर अविनाश डोखे एसएन मीडिया राहता